जय शिवराय जय शंभूराजे। जय शिवराय जय शंभूराजे। हे बघा मी सकाळी सकाळीच माझं पार्सल आलंय काहीतरी बघूया काय ते। हे काय आम्हाला कोणी सबस्क्राईबर नाही पाठवलाय, ते आम्हीच ऑर्डर केलेलं, म्हणजे मीच केलेलं ऑर्डर, आम्ही म्हणण्यापेक्षा मी। बघूया काय आहे। टॉप आहे, टॉप त्यासाठी ना हे लॅम्प ऑर्डर केलेले, म्हणजे हे लॅम्प म्हणण्यापेक्षा लॅम्पच म्हणतील म्हणायला होईल। कंदील ह्याच्यात पंत्या ठेवायच्या मस्त, ते ऑर्डर केलेलं ना, ते आले आहेत, किती छान आहेत बघा, 500 ला 4 खोलून दाखवायला पाहिजे, पण एकच आहे ना काच, ह्यांची फुटली ती, काय आम्ही कारखान्यातून लावेन घेऊन दुसरी। तर ह्यांच्यात हे काय कटिंग बिटिंग करतात ना काची, एकच फुटले ती देतील कट करून, बाकीचे चांगले आहेत। खूप छान आहे, त्याचे काच फुटले आतमधल्या, बघूया आता काहीतरी करायला पाहिजे, पाठी नाही देणार, ऑफरमध्ये मिळाले आहेत ना, काची काय मिळतील बसून कुठून पण, ह्यांना सांगेन काची हे करून द्या म्हणून कट करून, मस्तच बघ, ती छान लॅम्प आहेत, ते दिवाळीसाठी पण वापर होऊ शकतो आणि असेच पण शोसाठी आपण ठेवू शकतो ते घरामध्ये। पहिले असे कंदील यायचे नाही गे, ते का ते काय आतमध्ये काय असायचा, तो काय बोलायचा गे, ते काय ते काय असायचा तो आतमध्ये त्याच्यात, पप्पा नाही ते बर्नर नाही, आणि आता याचं नवीन वर्जन आलंय, हा गॅस बत्ती, आणि आता ह्याच्यात पंती ठेवायची, हा हा बघतोय, पहिले कसे कुरले बिरले जायचे ना तेव्हा ते तसल्या बत्त्या वापरायचे गॅस बत्ती, आणि आता हे बघा नवीन वर्जन, आता याच्यात पंती ठेवायची मस्त पैकी। आता आपण काल इकडे आलो आहे आणि हे सोडून गेलेले काल, आणि आज आता परत येणार आहे दादाला सोड्या जायचं कणकवलीला, तर आई आज बनवते स्पेशल मालवणी चिकन जावयासाठी आणि माझ्यासाठी रस्सेदार भाजी बटाट्याची, चला बघूया कशी करते ती। आता तेल तापवून कांदा फ्राय करून मस्त झाला आहे, आणि आता त्याच्यात मालवणी मसाला घातला आहे, चांगलं तेलात परतवलं ना की मस्त कलर येतो, आणि इकडे बघा बटाटे आणि सगळं हे करून ठेवलं आहे, ते फोनीला घालून झाली आहे भाजी। कांदो टांबाटो आणखीन या कांदा टोमॅटो पातळ कापलेली बटाटे आणि मसाला मीठ हळद तेल एवढंच, याच्यात आता हळद टाकली आहे आणि आपलं मालवणी वाटण असणार, आता इथे पेस्ट आहे ती टाकायची आहे, नाही टाकली टाकलं टाकलं पेस्ट, आणि आता चिकन टाकून घेणार आहे, चिकन आहे मस्त पैकी झणझणीत,
चांगला तो परतून घेऊया, चांगला परतून घेऊया। तो बघा कलर आलाय कसा, मीठ 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 टाक। आपल्या याचं काय माप नसतं, कोणी कोण पण आपल्या आपल्या अंदाजानुसार टाकतो मीठ। हे बघा आपलं घरी बनवलं गरम मसाला आहे हा, मस्त। असंच पण चिकन छान लागतं हा, असं फ्राय करून गरम पाणी टाकायचं। हा म्हणजे गरम पाणी टाकलं पटकन शिजत, करायचं ते चांगले तेलात। त्याच्या झाकण मारूया आणि शिजायला ठेवूया। आपली भाजी काय 5 मिनिटात तयार होईल शिजून मस्त पैकी। वाटा वाटलेला नाही वाटते, एकदा वाटते व्हायचा वाटले। आता चुलीत भाजलेला कांदा आहे आणि आता हे सुकं खोबरं, ओला खोबरा नाही भाजलेला, का नाही घेता तर सुका खोबऱ्याचंच करणार वाटून। हे बघा वाटण वाटून घेऊन द्या तोपर्यंत। आता भाजी तयार झाली आहे बटाट्याची मस्त वेगळी रशेदार, आणि चिकन झालं, चिकन चिकन मध्ये वाटण पण घालून झालं आहे, चिकन पण आपलं तयार आहे मस्त वेगळी। कोथिंबीर घालते आता, चिकन मध्ये कोथिंबीर घालून घेते आई। झालं चिकन पण तयार, बघू शकता है मित्रांनो। आता आपण कलकन तर आपण आहोत आता कणकवली रेल्वे स्टेशनवर। हा आहे कणकवली रेल्वे स्टेशनचा परिसर, इथे आहे रिक्षा स्टँड आणि ज्या प्रायव्हेट गाड्या येतात त्यांची पार्किंग इकडे आहे बघा ह्या साईडला आहे। तर आपण आलो आहोत श्रावणीच्या दादाला सोडायला, ते गेले आहेत आतमध्ये, तर जाऊया आपण। हे बघा दादा बोजा बिजा घेऊन रेडी झालेलो हा। श्रावणी तिकडे काय करते विचारूया तिला। आणि आपल्या महाराजांची प्रतिमा आहे बघा इथे छान अशी। काय करताय मॅडम? प्लॅटफॉर्म तिकीट काढायला आली आहे। अरे वा वा वा, चालेल इथे। आता तशी गर्दी कमी झालेली आहे, मुंबईवाले बहुतेक गेलेले आहेत ना, तर हे मागे राहिलेले त्यांना सोडू गेला।
हे बंद कशा लाय ग जेव्हा गणपतीचे जे प्रवासी यायचे ना तर त्यांच्यासाठी होतं हे चेकिंग व्हायची आज तर हो बंदा आपोआप वरती येऊचो जिनो काय म्हणतात काय एलिव्हेटर ना काय तरी म्हणतात ना भीती वाटता कसली त्याची भीती वाटता तुला भीती वाटता माहित आहे तिकडे असेल ती काय तर हे बघ आता आपण आलो आहोत वरती चढून प्लॅटफॉर्म तिकीट काढलेलं आहे तर आता आपला डबा त्या साईडला लागणार आहे कुठेतरी तर बघूया आता त्या साईडला पुढे ना हे बघा सामान घेऊन चाललो होतो आता आपण चलो मुंबई मी वरती जाओ आता एक दिव्यावरून येणारी ट्रेन येते गाडी ती आता जाणार आहे पूर्ण सावंतवाडीपर्यंत किती आहे नंबर एस टू किती वाटा पाहिजे तो पुढे किती नंबर येईल विचारला नाही चलले आता मुंबईला आहेत चला बाय बाय पार्टी पाडायच्या आयडीच्या माई पण झाली आहे आता ती येते दिया दिवा येते दिवा येते दिवा सावंतवाडी थकत भागत दिवा म्हणजे अशी एकदम गरीब रथ आता आपण आहोत कणकवली रेल्वे स्टेशन वरती पुढे बघा तुका चालू करू ना पुढे बंद कर अशी रेकॉर्डिंग आता येते दिवा सावंतवाडी बोलले ना ते मग ती जाणार मग दुसरी कळती आहे ना दिवा सावंतवाडी म्हणजे असं एक दीड वर्षानंतर ट्रेन अशी बघताना आम्ही हो एक दीड वर्षानंतर बेटे अकडे वा या थय जातली या ती नको नको या लांब आहे ना काढा ना शूटिंग असे काय करतात अतिरेकी माणसं बघा ही बघा अतिरेकी माणसं तुम्ही आहे ना काढला तरी हे बघा कोरोनामुळे ज्यांना हा आवाज ऐकता आला नसेल त्यांनी ऐकून घ्या राणीच्या मायरसून ही गाडी आता दिव्यासून मोबाईल कोणतं घेत बोडून पाठीधारा बोलत नाही या गाडी येत जाऊन येऊ काय सावंतवाडी सावंतवाडी जाऊन लोक जातच येणे एवढी भारी दिवा ट्रेन बघा बघू शकता मित्रांनो तुम्ही दिवा ट्रेन मन खुश झाला माझा दिवा ट्रेन मधून आमची ट्रेन म्हणजे दिवाळीची आता सुधरवलं येत ना रे सगळ्याच्या मस्त ट्रेन आहे एकदम भारी होय ना करत जाता तुमच्या हातात दिलेलो होतो जर आता तर मी जातोय बाय बाय नको हो उतरा त्याला उतरा उतरा मस्करी नको युट्यूबवर खाय बसलेत बघा
पाइप सोडू नकडी वरती यायला झाली आहे ट्रेन. रनिंग स्टेटस बघूया आता काय दाखवते ती. रिफ्रेश कशामध्ये गेलाय ती? ते ऍप आहे थांबा. कुडावरनं सुटली ट्रेन आली आहे बघा. बॅग बघ एवढी जाते तुमका तर गर्दी नाही मिळाली बरे सीट पण ऍडजस्ट होईल. खय आहेस तू? खय येत ना येतो थांबा. इकडे 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 हो हो थांबी जाते. चल 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 दादा सावकाच होतो बसाक मिळतला चढाक मिळतला काय घाबरा नको. नाही काय मागे अजून भरपूर लोक चढतात. आय घ्या चालले देव नाही माझ्याकडे आतमध्ये आमच्याकडे ना देवगड बिवगडला कुठेच मोमोज मिळत नाही. मग आम्ही कणकवलीला गेलो ना सॉरी कणकवलीला आलो ना तर मोमोज इथे मिळतात ह्याला म्हणजे रेल्वे स्टेशनचा रोड आहे ना तिकडे मोमोज मिळतात मस्त. तिथे आम्ही थांबतोच थांबतो मोमोज खायला. आता हे गेले आहेत उतरले आहेत मोमोज आणायला चिकन मोमोज आणि व्हेज मोमोज. मी व्हेज मोमोज खाणार आणि चिकन मोमोज पार्सल घेऊन जायचे आता आईला आणि चिकूला मस्तपैकी. दादा आणि गेला दादा माझी बहीण आणि आई म्हणजे काकी आताच गेले. आता आपण पण जाऊया घरी. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. आधी व्हिडिओ इथे संपत नाही आहे आता आपण आधी मोमोज खाऊया. आणि चिकूसाठी जरा आपण हे घेऊन जाऊया नारळ पाणी. आता ना याने फोन केलेला आणि मोमोज आपल्याला नाही मिळाले म्हणजे चिकन मिळाले व्हेज नाही मिळाले. आता फ्रँकी सांगितली आहे मला खूप आवडतात मोमोज. मी श्रावणीसाठी काय घेऊन चाललो आहे टडट टडा एका सांगलं काही कर पण दे तुटके असले तरी चालतील पण दे. हॅपी बघा बघा खुशी बघा खुशी. मोमोज लय आवडतात व्हेज तर त्याने काय त्याने काय सांगितलेलं माहीत आहे इकडे मोमोज ते तुटले आहेत म्हणून तर म्हटलं चाला दे ते का म्हटला स्पेशल मोमोसाठी देवगडवरून मोमोज मोमोज करत दिला. ते बघा आपण कणकवलीमध्येच आहोत आणि श्रावणी मस्तपैकी मोमोज खाते तिकडं.